अचानक रजेवर झालेल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांवरती एअर इंडियानं आता कारवाई केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 25 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. आजारपणाचं कारण देत सामूहिक रजेवर गेल्याप्रकरणी एअर इंडिया एक्सप्रेसनं कारवाईचा बडगा उगारलाय. अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत. अभिषेक, काल सामूहिक रजा प्रकरणामुळे एअर इंडियाच्या बऱ्याचशा विमान वाहतुकीवरती परिणाम झालेला होता, आता काय कारवाई होतीये? ज्ञानदा, या प्रकरणी जर का बघायचं तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे 13 मे पर्यंत जी उड्डाणं आहेत ती आपल्याला एअर इंडिया एक्सप्रेसची कमी होताना पाहायला मिळणार आहेत. तशा प्रकारचा शेड्यूल देखील त्यांच्याकडनं देण्यात आलाय. काल जो सिक लीव प्रकरण आपण पाहायला मिळालेलं होतं एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये, त्या प्रकरणी आता 25 जणांना एअर इंडिया कडनं टर्मिनेट एअर इंडिया एक्सप्रेस कडनं टर्मिनेट करण्यात आलेला आहे. तशा प्रकारची माहिती देखील सूत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे. सोबतच आज एक टाउन हॉल मीटिंगचं देखील आयोजन मॅनेजमेंटकडनं करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये एकूणच ज्या संपूर्ण हा हे प्रकरण आहे ते कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळेल. आणि लवकरच प्रवाशांना देखील एअर इंडिया एक्सप्रेस जी आहे ती लवकरात लवकर आपल्या सुविधा जे आहे ते पूर्ववत करेल, अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते मॅनेजमेंटकडनं होताना दिसत आहे. अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजा प्रकरणामुळे जवळपास 13 मे पर्यंत एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान वाहतुकीवरती परिणाम दिसतोय, तसं नवं शेड्यूल सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.